आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्तवाड येथे श्री रेणुका देवीच्या यात्रेची तयारी पूर्ण. दत्तवाड येथे श्री रेणुका देवी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याबरोबर बेळगाव जिल्ह्यातून भक्त येथे येत असतात. रेणुका देवीचं मंदिर येथे खूप चांगलं आहे. सीमा भागातील जनतेची मोठी श्रद्धा येथे गुंतली आहे. यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीनं नेटकं नियोजन केलं आहे. सोमवारी 8 जानेवारी रोजी देवीस अभिषेक आणि त्याच दिवशी मोठी पूजा असते. दुपारी 12 वाजता भाजी भाकरी आंबील हा नैवेद्य, सायंकाळी भजन, शिखरासाठी आणि लिंब नेसण्याचा स्वतंत्र कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी 9 जानेवारी रोजी अभिषेक, महापूजा, आरती, पुरणपोळीचा नैवेद्य आणि दीपोत्सव. बुधवारी रक्तदान शिबिर आणि अभिषेक, पूजा, आरती याचबरोबर डॉग शो, रांगोळी, मोटरसायकल बरोबर श्वान पळवणं, बुद्धिबळ, मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणं, रेडकू पळवणं यासारख्या स्पर्धा आणि शुक्रवारी दुपारी 3 वाजता जंगी कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे. रेणुका देवीच्या पुजारी सौ उज्ज्वला शिंदे यांनी येथे भक्त मोठ्या संख्येने येतात असे सांगितले. महानकर न्यूजसाठी दत्तवाडहून मोहन जमादार. काय नाव तुमचं? सावित्री दत्तात्रय शिंदे. शिंदे, हां, इथं ह्या मंदिरामध्ये आहात? सेवा कर. तुम्ही या देवीची सेवा करता? कुठलं मंदिर म्हणायचे? रेणुका मंदिर, यल्लम्मा देवीचं मंदिर. मग तुम्ही किती वर्षापासून सेवा करताय? मी आमचे सासूबाई वरून 20 वर्ष झाली मी करते. त्याच्या अगोदर आमचे सासूबाई करत होते. म्हणजे पूर्वजांच्यापासून ह्या देवीचं सेवा करण्याचं काम ह्या शिंदे घराकडे आहे. हां, काय देवीचं महत्व काय सांगताय? देवीच काय, रेणुका देवी सगळ्यांना हे होते ना, उत्साला पावणारी देवी आहे. आणि मग इथं कुणी नागरिकांनी किंवा भक्तांनी तिच्याकडे अपेक्षा व्यक्त केली की ते तिचं हे पूर्ण होते, त्यांचं होते, म्हणून या देवाला महत्व आहे. कधी असते यात्रा म्हणायची? जानेवारीमध्ये. हां हां, किती दिवस चालते यात्रा? 3 दिवस तरी असते. 3 दिवस असते. कुठून येतात भक्त ह्याला देवीला? प्रत्येक लेकी बाळी सगळे प्रत्येक म्हणजे दत्तवाड गावातल्या ज्या लेकी बाळी गेलेल्या आहेत शास्त्रीला ते माहेरवाशी म्हणून या ठिकाणी येतात आणि ह्या देवाच्या उटी वगैरे भरून जातात. यापासून तुम्हाला काय भेटते काय पूजा करत असताना? पूजेला भेटते.